पुण्यात भाजपचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला, पीएफआय विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात दिलं निवेदन। पुण्यामध्ये पीएफआय विरोधात युवासेना आक्रमक, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पीएफआय कार्यकर्त्यांना अटक करण्याची केली मागणी। बीडमध्ये मोठ्या आवाजात गुड मॉर्निंग म्हटल्यानं 40 विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून बेदम मारहाण, शिक्षकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट, एकाच वाहनात कोंबून विद्यार्थ्यांना नेल्याची आदिवासी विकास मंत्र्यांकडून गंभीर दखल, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला केलं निलंबित। रखडलेले सगळे प्रकल्प मार्गी लावणार, विकास कामामध्ये कोणतेही राजकारण करणार नाही, माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट। नाशकातील आडगावजवळच्या डीआरडीओ परिसरात आढळला अज्ञात ड्रोन, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, लष्करी हद्दीत ड्रोन दिसल्याची नाशकातील एका महिन्यातली दुसरी घटना। अमरावतीच्या जिल्हास्त्री रुग्णालयातील लहान मुलांच्या आयसीयू कक्षाला भीषण आग, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही, लहान मुलांना दुसऱ्या वॉर्डात केलं शिफ्ट। भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी सिरीज मधली अखेरची मॅच आज हैदराबादमध्ये रंगणार, सलग 9वी सिरीज जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार टीम इंडिया। नमस्कार, मी सुवर्णा।